महाराष्ट्रात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कुठल्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल का? तर नाही. पण जर कोणी या संधीचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर त्याचा फायदा होऊ शकतो याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या दृष्टीने भाजपने नेमकं काय केलं आणि त्यांना त्याचा कसा फायदा झाला हे देखील मी काही आकडेवारीवरून सांगणार आहे. मित्र हो नमस्कार, मी अतुल कुलकर्णी, मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रात कोणालाही काय एखादी सत्ता मिळत नाही. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रापुरता राहतो, काँग्रेस विदर्भ विदर्भापुरती राहते, शिवसेना विदर्भ मराठवाडा आणि मुंबईपुरती राहते. हे असं का व्हायला लागलं याचं कारण आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो. 2009 लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी काँग्रेसचे 17 खासदार निवडून आले होते, राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले होते, भाजपचे 9 आणि शिवसेनेचे 11 खासदार निवडून आले होते. याचप्रमाणे 2014 जर आपण बघितलं तर 14 काँग्रेसचे 17 फक्त 2 खासदार निवडून आले, राष्ट्रवादीचे 4 खासदार निवडून आले आणि भाजपने एकदम जंप घेतली आणि भाजपचे 23 खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, तेव्हा त्यांची युती होती. मग पुढे आपण 2019 येऊ. 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 17, 2 आणि 1 खासदार निवडून आला काँग्रेसचा, राष्ट्रवादीचे 4 खासदार निवडून आले, भाजपचे 23 खासदार निवडून आले होते, शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. हे जर चित्र बघितलं तर एक खासदार निवडून येतो म्हणजे काय होतं, तर एक खासदार 6 विधानसभा मतदारसंघांवर परिणाम करतो. आणि तो कसा परिणाम करतो, तर तो त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतःच्या विचाराचे, स्वतःच्या नेतृत्वाला मान्यता देणारे आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंतची फळी उभारण्याचं काम तो करतो. आणि हे काम करत असल्यामुळे त्यावेळी तो मित्रपक्षालाही फारसं महत्त्व देत नाही. म्हणजे काय, तर भाजपचे खासदार निवडून आले तर ते भाजपच्याच लोकांना मदत करतील, ते मित्रपक्ष शिवसेनेला बिलकुल मदत करणार नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार खासदार जिथं निवडून आले ते फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना, कार्यकर्त्यांना मदत करतील, ते काँग्रेसला मदत करणार नाहीत. मित्रपक्षांची ही अवस्था असेल तर विरोधकांना हे कशी मदत करतील, बिलकुलच करणार नाहीत. आणि त्यामुळे झालं असं की महाराष्ट्रामध्ये जिथे काँग्रेस आहे तिथे राष्ट्रवादी नाही आणि जिथे राष्ट्रवादी आहे तिथे काँग्रेस नाही, जिथे भाजप आहे तिथे शिवसेना नाही, जिथे शिवसेना आहे तिथे भाजप नाही, हे सातत्याने होत आलं. आजही तुम्ही बघा, आज भाजपने 21 उमेदवार जाहीर केलेले आहेत, आणखी 2-4 उमेदवार त्यांचे जाहीर होतील, 25 करतील, 26 उमेदवार जाहीर करतील. 48 25 उमेदवार जाहीर करणं म्हणजे अर्ध्या महाराष्ट्रात भाजपचा उमेदवार नाही. काँग्रेसने 17 उमेदवार जाहीर केले म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार नाही. राष्ट्रवादीने फक्त 10 जागा जाहीर केल्या, त्यांना 10 मिळाल्या या महाविकास आघाडीमध्ये, म्हणजे उरलेल्या 38 जागी राष्ट्रवादी पोहोचणारच नाही. विदर्भात राष्ट्रवादी पोहोचणारच नाही, मराठवाड्यात 1-2 जागावर आहे. हे असं झाल्यामुळे कुठलाही पक्ष या पुढच्या काळात महाराष्ट्रात उभा राहणार, एकट्या स्वतःच्या बळावर काही निवडून आणू शकेल असं चित्र नाही. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं, जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख, त्यावेळी त्यांना हे काय होऊ शकतं पुढे चालून आणि पक्ष कसे मर्यादित होत जातील आणि एका विभागापुरते राहतील हे लक्षात आल्यामुळे विलासराव देशमुख त्यावेळी काय करायचे, ते मुख्यमंत्री होते, ते नेहमी राष्ट्रवादीला सांगायचे की आपण सत्तेत आहोत महाराष्ट्रात, आपण एकत्र बसू, निर्णय घेऊ, पण गावागावात पंचायत समितीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये दोघांच्याही उमेदवार पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना निवडू द्या, निवडणुकीत उतरू द्या, लढू द्या, एकमेकाच्या विरोधात बोलू द्या. त्याचा परिणाम असा होईल की त्या भागात आपल्या पक्षा दोघही पक्षाची चिन्ह जातील. जेव्हा केव्हा आपल्याला विधानसभा लोकसभा लढवायची आहे तेव्हा आपण शीट शेअरिंग काय करायचं काय नाही हे नंतर ठरवू, पण आपलं चिन्ह तर आधी जाऊ द्या, आपला पक्ष तर आधी जाऊ द्या. विलासरावांनी हे जाणीवपूर्वक प्रयत्न केले पण पुढे हे प्रयत्न झाले नाहीत. आणि जेव्हा पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी ही गोष्ट नेमकी हेरली 2014 निवडून आल्यानंतर. आणि तेव्हा युतीचं सरकार असतानाही
राज्यभर त्यांनी भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात नेमकं काय एक गंमत सांगतो, मध्ये एक घटना घडली होती त्यावेळी. आता जसं भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, त्याही वेळी एक असा प्रयोग पडद्याआड झाल्याची चर्चा आहे. काय झाली तर तेव्हा एकनाथ शिंदे यांना चंद्रकांत पाटील भाजपचे ते मंत्री होते, तेव्हा एक अशी प्रचंड चर्चा होती की एकनाथ शिंदेंना चंद्रकांत पाटील घेऊन गेले दिल्लीला, काही नेत्यांना वरिष्ठ भेटवलं त्यांनी, आणि भेटवल्यानंतर ते म्हणाले की एकनाथ शिंदे आपल्यासोबत यायला तयार आहेत आणि मग मला मुख्यमंत्री करा, देवेंद्र फडणवीसांना बाजूला करू आणि मग आपण सरकार बनवू वगैरे. हे त्यावेळेसही काही प्रकार झाले आणि जेव्हा ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना कळाली, असं म्हणतात की त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एक हाती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या आणि भाजपच्या चिन्हावर लढवल्या आणि भाजप गावागावात पोचवण्याचं काम फडणवीसांनी केलं. त्याचा ती पेरणी होती त्यांची त्या काळातली. आणि विलासरावांची जी गोष्ट नेहमी ते सांगायचे की आपल्याला गावागावात पोचलं पाहिजे, भले आपण कॅबिनेटमध्ये एकत्र बसू, एकत्र चहा पिऊ, गप्पा मारू, एकत्र निर्णय घेऊ, पण गावागावात कार्यकर्त्यांना लढू द्या, पक्ष तिथे पोचला पाहिजे. आणि ही गोष्ट फडणवीसांनी चांगली ओळखली होती आणि त्यांनी काय केलं की गावागावात भाजपच्या चिन्हावर लढवू असं सांगितलं. इकडे भाजप आणि शिवसेना सत्तेत होते, शिवसेनेचे मंत्री चिडायचे, आम्ही राजीनामा देऊ म्हणायचे, राजीनामा खिशात आहे म्हणून सांगायचे, तो खिशातला राजीनामा कधी बाहेर आला नाही. मात्र गावागावात भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेशी सातत्याने भांडायचे, वाद घालायचे आणि परिणामी भाजप गावागावात पोहोचली आणि त्यांनी प्रत्येक निवडणुका ह्या भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा आग्रह धरला. काँग्रेस राष्ट्रवादीने कधी असा आग्रह धरला नव्हता, तुम्ही चिन्हावर लढा, व्यक्तिगत लढा, कशाही युत्या करा, कशाही आघाड्या करा, काही विरोध नव्हता. काही ठिकाणी तर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असे जिल्हा परिषद स्थापन झाली, काही ठिकाणी शिवसेना भाजप, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी पंचायत समिती झाली. त्या पण देवेंद्र फडणवीसांनी चिन्हाचा आग्रह धरला, त्यामुळे त्याचा फायदा त्या पेरणीचा त्यांना 2019 विधानसभेत झाला. 2019 जी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी भाजपचे 105 आमदार निवडून आले, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले, राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले आणि काँग्रेसने फक्त 44 आमदार निवडून आले. आणि ह्याचा फायदा काय झाला, त्यांनी आणखी एक गोष्ट केली. भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी त्यांचे जे मंत्री होते ते ज्या गावातले मंत्री आहेत तेच मंत्री त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आणि उदाहरणार्थ अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री, विलासराव मुख्यमंत्री होते तर त्यांनी बाळासाहेब थोरातांना त्यांच्या विश्वासातले म्हणून लातूरचं पालकमंत्रीपद दिलं होतं. हे असं का झालं, ह्याचा फायदा काय झाला की त्यामुळे त्या त्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातून विकासासाठी निधी देणं, कार्यकर्त्यांना पैसे देणं, त्यांना काम देणं, इवन निधी वाटप करण्याचं काम पालकमंत्री करायचे आणि त्या जिल्ह्याचेच ते पालकमंत्री असल्यामुळे DPDC म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सुद्धा निधी वाटप करताना पालकमंत्र्यांचा अप्पर हँड असायचा. ते आपल्या कार्यकर्त्यांना मदत करायचे, पदाधिकाऱ्यांना मदत करायचे आणि त्यामुळे त्या त्या जिल्ह्यात पक्ष वाढले. आणि हीच गोष्ट फडणवीसांनी ओळखली. 2014 वेळी जर तुम्ही बघितलं तर त्यांनी पालकमंत्री मोठ्या प्रमाणावर त्या त्या जिल्ह्यातले दिले होते. 2019 त्यांनी कशा पद्धतीने आमदार मिळवले हे आपण बघितलं. आणि आता जेव्हा लोकसभेसाठी जागांचा वाद सुरू झालेला आहे, त्यावेळी लोकांना वाटतं की एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडलं आहे, कोंडीत पकडलं आहे, एकनाथ शिंदेंना जागा मिळू देत नाही आहेत, हे जरी समोर दिसत असलं तरी याच्या मागचं वेगळं कारण असं आहे की विधानसभेची निवडणूक काही महिन्यावर आहे. देवेंद्र फडणवीसांचं लक्ष लोकसभेसोबत विधानसभेवर आहे आणि त्यांना काहीही करून विधानसभेवर आपले कसे जास्तीत जास्त आमदार निवडून आणता येतील त्याची ही सगळी एक्सरसाइज आहे. त्यामुळे लोकसभा म्हणजे 6 विधानसभा आहेत आणि ज्या पद्धतीने एक विधानसभा निवडली आहे तुम्ही लक्षात घ्या, त्या त्या 6 विधानसभेंमध्ये तर त्याचा फायदा कसा घेता येईल याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल आणि त्याचवेळी आजूबाजूच्या विधानसभेमध्ये देखील आपल्याला कसे हातपाय पसरवता येतील हे बघता येईल. तुम्ही त्याच्यावर सोपं एक्सरसाइज तुम्ही करून बघा, लोकसभेचं नाव घ्या, कुठली लोकसभा आहे, त्याच्या आजूबाजूला कोणते उमेदवार आहेत, त्या लोकसभेचा कुठल्या विधानसभेमध्ये संबंध आहे आणि त्या विधानसभेचा कुठल्या मतदारसंघावर परिणाम होणार आहे, हे जर व्यवस्थित आपण गणित मांडलं तर याची उत्तरं तुम्हाला मिळतील. आज देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर एक हाती एका पक्षाचं सरकार आणण्यासाठीचे जे प्रयत्न चालवले, हे प्रयत्न करायला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला कोणी अडवलं होतं का? कोणीही नाही. पण यांनी ते प्रयत्नच केले नाहीत.
प्रत्येकाने आपापला मतदारसंघ कसा मजबूत राखता येईल याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना तर आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की हे सुभेदार आहेत, जिथले निवडून आले ते आपले आपले सुभेदारी प्रत्येकाने राखून ठेवली, त्याच्यामुळे पक्षासाठी ते आहेत की पक्ष त्यांच्यासाठी आहे अशी देखील टीका त्यांच्यावर व्हायला लागली. आताही तेच चित्र आहे, त्यामुळे ना शिवसेना एक हाती महाराष्ट्रात येऊ शकेल, ना राष्ट्रवादी महाराष्ट्रात एक हाती येऊ शकेल. आता तर त्यांना किती मोजक्या 5 जागा मिळालेल्या आहेत, ना काँग्रेस एक हाती येऊ शकेल. फक्त ही संधी भाजपला आहे, कारण त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे. हे जर प्लॅनिंग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केलं तर त्यांना देखील याचा फायदा मिळू शकतो. पण भाजपच्या शूळ राजकारणाला हे लोक किती आणि कसे काउंटर करू शकतात याच्यावर सगळी गणिता अवलंबून आहेत. आज तरी काउंटर करण्याच्या मनस्थितीत कोणीही दिसत नाही. प्रत्येकाला स्वतःला वेगवेगळ्या चौकशीच्या ससेमिऱ्यातून वाचवायचं आहे, प्रत्येकाला स्वतःच्या मागे कुठल्या चौकशा नको आहेत. आणि त्यामुळे मला वाटत नाही की महाराष्ट्रात पुढच्या काळामध्ये कोणाची तरी एखादी सत्ता येईल, त्याच्यामागचं हे कारण आहे. मित्रहो, तुमच्या कॉमेंट्स नक्की द्या, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि तुमचंही जर याच्यावरचं काही मत असेल, चुकीचं असेल, बरोबर असेल माझं म्हणणं, ते खोडून काढा किंवा तुम्हाला काय वाटतं ते सांगा, त्याच्यावर देखील आपण काहीतरी चर्चा करू. नमस्कार.